मुख्यमंत्री बी आर एस म्हणजेच भारत राष्ट्र समिती पक्षाचे सर्वे सर्वा के सी आर हे नाव सध्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच मोठ्या नेत्यांच्या तोंडी आहे याला कारण ठरलाय केसीआर यांचा पंढरपूर दौरा संपूर्ण मंत्रिमंडळासोबत सहाशे गाड्यांचा मोठा लवाजमा घेऊन केसीआर सोलापुरात आले आणि राज्यातलं राजकीय वातावरण त्यांनी ढवळून टाकलं महाराष्ट्रामध्ये गेले काही महिने सुरू असलेल्या सभांमधून त्यांनी शिंदे फडणवीसांना तेलंगणा पॅटर्न राज्यात राबून दाखवा असं खुलं चॅलेंज दिलंय महाराष्ट्रामध्ये बी आर चं राज्य आल्यास इथेही हा पॅटर्न लागू करणार असं ते सभांमधून सांगतायत केसीआर यांच्या या तेलंगणा पॅटर्नचा जोरदार बोलबल आहे मात्र हा तेलंगणा पॅटर्न आहे तरी काय त्याची एवढी चर्चा का होतीये हा पॅटर्न इतका लोकप्रिय का ठरलाय हे सविस्तरपणे समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी माधवी देसाई मुंबई तकच्या न्यूज लाईन मध्ये तुमचं स्वागत केसीआर हे तेलंगणाच्या निर्मितीपासून म्हणजेच दोन हजार चौदा पासून आतापर्यंत तेलंगणाचे मुख्यमंत्री राहिलेत दोन हजार अठराला ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले तेलंगणामध्ये त्यांनी शेतकरी महिला दलित या वर्गांसाठी राबवलेल्या विविध योजनांमुळे त्यांचा हा तेलंगणा पॅटर्न देशभरामध्ये लोकप्रिय झालाय केसीआर यांनी राबवलेल्या या लोकप्रिय योजना नेमक्या कोणत्या हे आपण पाहूयात केसीआर यांच्या या लोकप्रिय योजना आहेत शेतकऱ्यांना चोवीस तास मोफत वीज योजना रयतू बंधू योजना शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपये मदत शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास पाच लाखांचा विमा राज्य सरकारकडून योग्य दरात शेतमालाची खरेदी शेतकऱ्यांना सरकारी प्रकल्पातून मोफत पाणी योजना दलित बंधू योजना दलित कुटुंबाला दहा लाख रुपयांची मदत गरिबांना मोफत घर योजना गृहलक्ष्मी योजना गरीब महिलांना घर बांधण्यासाठी तीन लाख रुपयांची मदत केसीआर किट योजना गर्भवती महिलांना बारा हजार रुपयांसह बाळासाठी आवश्यक वस्तूंचं किट मोफत केसीआर यांच्या याच लोकप्रिय योजनांमुळे केसीआर तेलंगणाचे लोकप्रिय मुख्यमंत्री बनलेत आता केसीआर आणि त्यांच्या नेत्यांचा ने हाच दावा आहे की या लोकप्रिय योजना आणि हा तेलंगणा पॅटर्न त्यांना महाराष्ट्रामध्येही जम बसून देईल किसान की जो भूमि है उन पे उनका जो अधिकार है उनका जो पट्टा है उसको बदलना है तो किसान की बायोमेट्रिक से ही बदलता है यह भी आप अपने गांव में चर्चा कीजिए जब तेलंगाना में यह सुविधा है उपलब्ध किसानों के लिए महाराष्ट्र में क्यों नहीं जो नेता लोग हमको हमारे ऊपर यह कर रहे हैं टीका टिप्पणी कर रहे उनसे पूछिए भैया केसीआर ने कह के गया, आप क्यों नहीं कर रहे यह बात हमारे लिए क्यों नहीं ला रहे अगर किसान बीआरएस के साथ है तो हमारे साथ टीम आ जाएंगे हम किसी की टीम क्यों बनेंगे किसान हमारे साथ है आप बताइए किसान हमारे साथ है जंग लड़ेंगे अब की बार किसान यह तेलंगाना पैटर्न मुळेच महाराष्ट्राच्या तेलंगणाडा सीमेवरील नांदेड जिल्ह्यातील काही गावांनी तेलंगणामध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली होती आता याच तेलंगणा पॅटर्नवर महाराष्ट्रातील नेत्यांनी जोरदार प्रहार सुरू केलाय तेलंगणा पॅटर्न हा गुजरात सारखाच फसवा आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे लवकरच फसव्या तेलंगणा पॅटर्नची पोलखल करू असं पटोले म्हणाले असाच एक गुजरात पॅटर्न देशामध्ये आला आणि या गुजरात पॅटर्ननी या देशाला कसं तबाह केलं हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आपण सगळे देशवासी भोगतो आहे गुजरात पॅटर्नला आता तेलंगणा पॅटर्न महाराष्ट्रामध्ये यायला निघाला त्याच्यावर माप खर्च करायला सुरुवात झालेली आहे पैसा कुठला आहे काय हा नंतरचा भाग आहे कोण त्यांना पैसा पुरवतो हा भाग वेगळा आहे गुजरातच्या शेतक तेलंगणाच्या सरकार शेतकऱ्यांची काय अवस्था आहे तिथं विरोधी पक्ष म्हणून आम्हीच त्या ठिकाणी काम करतो आहे काँग्रेस काम करते आम्हाला ते त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आदिवासींसाठी शेड्यूल कास्टसाठी काय काम केलं जातं ओबीसीसाठी काम के, काय केलं जातं केलं की जातं नाही त्यांच्या बगलबच्च्यासाठी किती केलं जातं आणि त्याचं दर्शन कसं दाखवलं जातं त्याचं सोशल मीडियावर आणि मीडियावर कसं दाखवलं जातं या सगळ्या गोष्टीचा ओपो आम्ही येणाऱ्या काळात करू कारण की गुजरात पॅटर्नला त्यावेळेस आम्ही मागं पडलो गुजरात पॅटर्न वास्तविक काय होतं हे आम्ही सांगायला कमी पडलो आणि देश त्याच्यामध्ये त्या गुजरात पॅटर्नच्या चक्करमध्ये भुरळात पडलं आणि त्याच्यामुळे देशाचं नुकसान झालं आता महाराष्ट्राचं नुकसान आम्हाला होऊ द्यायचं नाही आहे तेलंगणा पॅटर्न हा शेतकरी विरोधी आहे आणि त्याचे अनेक उत्तरं आपल्याला देता येईल जसं कांदा शेतकऱ्यांची आत्ता फसगत झाली तर भविष्यात हे फसगत करायसाठी पुन्हा महाराष्ट्रात येतात आहेत याची जाणीव सगळ्यांना आहे त्यामुळे आम्ही या सगळ्या व्यवस्थेचा योग्य वेळेवर सगळं पोस्टमॉर्टम करू कितीही मोठी टीका झाली तरीही याच तेलंगणा पॅटर्नच्या आधारे केसीआर यांनी तेलंगणामध्ये भाजपला दूर ठेवण्यामध्ये यश मिळवलंय अबकी बार किसान सरकार अशी घोषणा करत भविष्यात महाराष्ट्रातही हा पॅटर्न राबवण्याचं आश्वासन केसीआर देत आहेत आता महाराष्ट्रातील जनता या पॅटर्नसाठी केसीआर यांच्या बी आर एस पक्षाला कौल देणार का हे मात्र आगामी निवडणुकातच स्पष्ट होईल तुम्हाला केसीआर यांच्या तेलंगणा पॅटर्नविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मुंबई तकला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद